पण एकालाही हिम्मत झाली नाही. मग करतो पण एकालाही हिम्मत झाली नाही कि शासन जे हमी भाव देत आहे, शासन जे हमी भाव देत आहे त्या हमी भावाचा कायदा करावा आणि हमी भावापेक्षा कमी दराने जर विकत घेण्यात आला तर त्या व्यापाऱ्याला 5 वर्षासाठी जेलमध्ये घाला हा कायदा काढण्याची हिम्मत आणि ताकद या साऱ्या राज्यसरकारमध्ये नाही. ही ताकद आणि हिम्मत नाहीये. मित्रो, जी गरिबी इथल्या शेतकऱ्यांची आलेली आणि विशेष करून इथल्या सगळ्या गरीब मराठ्याची आलेली आहे, ही या निजामी मराठ्यांनी आलेली आहे हे लक्षात घ्या. या निजामी मराठ्यांनी आणलेली आहे आणि जाणीवपूर्वक आणलेली आहे हे आपण लक्षात घ्या. कोणाला माहित आहे का की मागच्या 20 दिवसांमध्ये नरेंद्र मोदीने असा एक महत्वाचा निर्णय घेतला त्याची आपल्याला जाणीव आहे का? ज्याला जाणीव आहे त्यांनी हात पट्टी करा. राजकीय दृष्टिकोनातून आपण जागृत राहायला पाहिजे. राजकीय दृष्टिकोनातून आपण असं जागृत राहिलं पाहिजे तरच आपण आपला कल्याण करू शकतो. मागच्या 20 दिवसांमध्ये नरेंद्र मोदींनी असा निर्णय घेतला, बँकेच्या मार्फत त्यांनी असा निर्णय घेतला आणि तो म्हणजे हा जो कारखानदार आहे छोटा आदाही सगळ्यात मोठा कारखानदार जो आहे त्याच बँकेतलं 6.5 लाख कोटी किती 6.5 लाख कोटी भाग काढण्यात आले. किती कोटी माफ करण्यात आले? 6.5 लाख कोटी माफ करण्यात आले. बीजेपीतला कुठला कार्यकर्ता असेल, माझा लाल असेल, त्याला आव्हान देतो, कधीही बोलो तुला ऑर्डर सकट मी दाखवून देतो. हे माफ केले की नाही हे सरकार गरीबाचं सरकार, हे सरकार गरीबाचं सरकार नाही, हे श्रीमंतांचं सरकार. कापसाचा शेतकरी असेल, सोयाबीनचा शेतकरी असेल, त्याला शासनाने फक्त एवढंच सांगितलं का? तुरीचा शेतकरी असेल त्याला एवढंच सांगितलं की बाबा पाठीमागे 1000 रुपये तुला येईल. महाराष्ट्रावरती आपल्याला महाराष्ट्रावरती फक्त बोजा हा 18 हजार कोटीचा येणार, लाखात येणार नाहीये, 18 हजार कोटीचा त्या ठिकाणी येणार आहे. कारखानदाराचे 6.5 लाख कोटी माफ काढण्याची हिम्मत आणि ताकद मोदी दाखवतो. आज शेतकरी जे पिकवतो, शेतकरी जे पिकवतो त्याला 1000 रुपये क्विंटल पाठीमागे अनुदान देण्याची हिम्मत आणि ऐकत नाही हे आपण असणारा लक्षात हिम्मत नाही आणि ऐकत नाही. आणि याचं कारण आहे की आपण जातीला म्हणतात. जरांगे पाटील यांनी असणारा प्रश्न उपस्थित केलाय की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. आम्ही एनसीपीला विचारतो, शरद पवारांना विचारतो, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आहे त्यांना आम्ही असणारा विचारतोय.
असणारे देवेंद्र फडणवीस साहेब विचारतोय मागणी तुम्हाला मान्य आहे मान्य नाही याचा तर खुलासा करा. पक्षप्रमुख चालवताय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून तुम्ही राहिला महाराष्ट्राचे मंत्री म्हणून राहिला हा तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता नाही तुम्हाला निर्णय घेण्याची क्षमता नाही. आज शरद पवारांचं मी वाचला की मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना बोलावं ठाकरेंना बोलावं शरदीय पाटलांना बोलावं आणि संदर्भात आणावा आणि त्या ठिकाणी भूमिका घेतली आणि सरळ सरळ सांगितलं ठाकरे असतील छगन भुजबळ असतील त्यांनी सरळ सरळ सांगितलं की जरांगीच्या बाबतीला आमच्या पाठी आणि जरांगीने भूमिका घेतली की आम्हाला यांच्याच मत आरक्षण पाहिजे हा निर्णय घ्यायला घ्यायचा आता ज्यांची 40-40 वर्ष नाही सांगतात 7-7 वर्ष राजकारणामध्ये गेली 7-7 वर्ष राजकारणामध्ये गेली 30-30 वर्ष मुख्यमंत्री म्हणून गेले केंद्रातले मुख्यमंत्री झाले सगळीकडचे झाले पण निर्णय घेण्याची क्षमता नाही तू तुमच्या जिंदगी आली हो धोका घ्यायचा काय त्या ठिकाणी धोका घ्यायचा आहे. पक्ष राहिला बाजूला समाज राहिला बाजूला पण या महाराष्ट्रातला जे विघटन होत चाललेला आहे जो विघटन वाट चाललेला आहे ओबीसी असं म्हणतोय मी मराठ्याला मतदान देणार नाही आणि मराठा म्हणतोय मी ओबीसीला मतदान देणार नाही राजकीय भांडण नेहमी समजू शकतो राजकीय भांडण नेहमी समजू शकतो मतदान दिलं ते भांडण वेगवेगळं होतं पण याचं नुसतं राजकीय भांडण होत पाहिजे आता नुसतं राजकीय भांडण होत नाहीये म्हणजे आता सामाजिक भांडणाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय सामाजिक भांडणाचं स्वरूप त्या ठिकाणी घ्यायला लागलंय आणि ते म्हणजे याच्या रक्ताला जाणार नाही म्हणून याच्या रक्ताला जाणार नाही याच्या तुम्हाला दुःख देणार नाही याच्या तुम्हाला दुःख देणार नाही याचं स्वरूप बघणार नाही याचं स्वरूप बघणार नाही जो राजकीय वाद आहे तो सामाजिक वाद वाद आणि गावागावामध्ये त्याचं आपल्याला प्रतिबिंब गावागावामध्ये त्याचं असणारं प्रतिबिंब आपल्याला त्या ठिकाणी दिसते आणि अशा वेळेस कोण काढणार अशा वेळेस कोण काढणार अशा पद्धतीने नेत्यांना राजकारणातूनच तुम्ही पळून जावा हे आव्हान जे आमच्या या पळपुके नेत्यांची काही गरज नाही या पळपुके नेत्यांची काहीच गरज नाही हे आपण लक्षात घ्या असे अनेक प्रसंग येतात. आता आम्हालाही लोक विचारतात फक्त राजकीय भक्तव्य काय होणार आहे म्हणजे आमच्या दोन्ही बाजूने वाढणार पण आम्ही ती परवा करत नाही त्याची आम्हाला असताना परवा नाही का परवा नाही तर महाराष्ट्राचं सामाजिक जीवन हे घडवलंय कोण महात्मा ज्योतिबा फुलेंनी घडवलं शाह महाराजांनी घडवलेलं आहे बाळासाहेबांनी घडवलेलं आहे केशवराव चव्हाणांनी घडवलेलं आहे वसंतराव नाईक यांनी असताना बीजेपीला आरक्षणाचा निर्णय घ्यायचा हा काही साधा निर्णय नव्हता पण यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक या दोघांनी हिंमत दाखवली या दोघांनी हिंमत दाखवली की समाज काय म्हणत असेल मी त्याची परवा करत समाज काय म्हणत याची मी परवा करत नाही
संरक्षणाचा विजयंती आहे. हा ब्रिटिशांच्या विरोधाचा स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि त्याला स्वातंत्र्यासाठी लढत होता त्याला बेघर करण्यात आलं होतं, त्याला गाव वाजवण्यासाठी गाव असणारा सर्व सरकारची जिम्मेदारी आहे की त्याला असणारा आनंद विद्यार्थी म्हणून बघितलेला पोक्तपणा तो आजही मला असणारा आठवतो.
त्यांचं भांडण त्यांनी राजकीयच ठेवलं, त्यांचं भांडण त्यांनी राजकारणापुरतंच ठेवलं, त्याचं सामाजिकरण होऊ दिलं नाही, हा त्यांचा पोक्तपणा होता. मतं देण्याचा माझा अधिकार आहे आणि मताच्या रूपाने मी बोलणार आहे. मतदान झालं, निकाल आला, काँग्रेस पडली, जनता दल आलं, पुन्हा गुरुंजाने पुन्हा गुरुनाम झाला, भांडण झालं असं कुठं दिसलं, मप्पे झाले कुठे दिसले. जे मी गावागावाबद्दल द्यावाला मला असणारा पक्ष कार्यकर्त्यांकडून येतो ते भया नाही. म्हणून मी म्हटलं कोणाच्या लग्नात जायचं नाही असे निर्णय, कोणाचे जेव्हा कोणती एकत्र जेवत होती आता एकत्र जेवत नाही असे असताना प्रश्न. मी मागाशी म्हटलं की राजकीय मध्ये मान्य मला की महाराष्ट्र म्हणत असेल की आम्ही ओबीसीला मतदान देणार नाही हा राजकीय निर्णय आहे, आणि ओबीसी म्हणत असेल आम्ही मराठ्याला मतदान देणार नाही हा राजकीय मतभेद आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान झालं की दोघांचे मत बदलायला सुरुवात पण एक झाडा नाही एकमेकांच्या याच्या मुद्दे आहे. ही परिस्थिती भयाव आहे, ही भयाव आहे याच्यासाठी म्हणतोय. इथे राजकीय मतभेद नाही, सामाजिक विषयाची विषय केली, सामाजिक विषयाची विषय केलेली आहे आणि सामाजिक द्वेषाची भीषण बरोबर रुजू पडतात. आणि म्हणून आम्ही ही यात्रा काढली आहे, आरक्षण बचाव ही यात्रा काढली आहे. ही यात्रेचा हाच उद्देश आहे. किंवा राजकीय मतभेद राजकीय मतभेद राहू देऊ नका, त्याला सामाजिक मतभेद करू नका. आरक्षणाला राजकीय प्रश्न जाऊ द्या, त्याला सामाजिक वास घेऊन नका, त्याला सामाजिक वास घेऊन देऊ नका. त्याला सामाजिक वास उपयोग केला नाही तर नोव्हेंबरला इलेक्शन होतील, त्याच्यानंतर पुन्हा गावात व्हायला वेळ लागणार नाही. पण त्याला सामाजिक आश्रय दिला, सामाजिक आश्रय दिला. मलाशी म्हटल्याप्रमाणे द्वेषेचं सुद्धा लवलेश घेण्याची शक्यता आहे. आणि मग माझं आव्हान आहे, जे निर्णय एक काही ताशी असणारी माहिती आहे त्याला जमणार पाहिजे. आजच आपण पाहत असाल की नामांतराचा प्रश्न सुरू किती वर्ष झाली मलाही माहिती नाही, पण आज तो मोडून काढण्याचा त्या उखाडण्याच्या माध्यमाचा हेतू आपण लक्षात घेतो. उखाडण्याच्या माध्यमाचा हेतू काही आहे तर पुरेशराव आंबेडकर ज्या काळचे चळवळीचे नेते आहे त्यांनी पुन्हा मोर्चे काढले पाहिजे, आंदोलनं केली पाहिजे, निषेध केला पाहिजे, जेणेकरून या कर्तव्यामध्ये पाणी टाकण्याच्या ऐवजी माती टाकून भिजवण्याची ऐवजी याच्यामध्ये कासलेट टाकले जाते, पेट्रोल टाकले जाते, डिझेल टाकले जाते. पेट्रोल कासलेट टाकणाऱ्या नेत्यांपासून आपण असताना सावध राहा. आणि त्या भडकवण्याचा किती भाग झाला, कुणी मोर्चे टाकण्याची गरज नाही, झालं ना मात्र झाला ना मात्र कुणी त्याच्याबद्दल चालता चिंता करत. हे जे भडकावण्या जे आहे याच्यापासून आपण सावध राहा. आणि आपल्या गावातली असणारी परिस्थिती बिघडणार नाही ते इथे बसलेल्या जनतेने मला आश्वासन नाही, शासनाला आश्वासन नाही, तर हे स्वतःला आपण असताना आश्वासन दिलं पाहिजे की मी माझ्या गावातली परिस्थिती उद्याच्या असणाऱ्या आरक्षणावर विरोध देणार नाही. माझं राजकीय मतभेद नाही, सामाजिक मतभेद नाही, हे मी स्वतःलाच सांगितलं. गरज दंगल होणार नाही, गरज परिस्थिती बाहेर पडणार नाही. आणि शरद भुजबळ यांनी जे शरद पवारशी बोलताना पत्रकारांना सांगितलं ते घडणार नाही, याची दक्षता आपण सगळेजण घ्याल.
ही अपेक्षा मी बाळगतो. आपल्या सगळ्यांची भेट झाली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे.